आता पाहूया आपण अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर पाहूया आपण. इन जनरल व्हेन अ लिक्विड इज हीटेड अप टू अ सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड्स. जनरली जर आपण काय करू, लिक्विडला जर हीट केलं, ओके, लिक्विडला हीट केल्यानंतर एखाद्या सर्टन टेम्परेचरला ऍक्च्युअली ते काय होतं, एक्सपांड होतं. काय होतं? एक्सपांड होतं, एक्सपान्शन होतं त्याचं. अँड व्हेन कूल्ड, आणि ज्यावेळेस आपण त्यांना कूल करू त्यावेळेस काय होणार, ते कॉन्ट्रॅक्ट होणार, म्हणजे आकुंचित होणार. ओके, वॉटर हव युअर शोज अ स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर. पण वॉटर काय करतो, ह्या ठिकाणी एक एक्सेप्शनल बिहेवियर शो करतो. इफ वी हिट अ वॉटर फ्रॉम 0 degree Celsius अप टू 4 degree Celsius, ज्यावेळेस आपण वॉटरला 0 degree Celsius ते 4 degree Celsius मध्ये आपण हिट करू, त्यावेळेस काय होतं की वॉटर आता ऍक्च्युअली काय व्हायला पाहिजे, 0 degree Celsius to 4 degree Celsius ला ह्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज झाला, त्यावेळेस काय होतं, एक्सपांड होतं. ओके, पण ह्या ठिकाणी एक्सपांड होतं का, नाही, तर काय होतं ते, इट कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. ऍट 4 degree Celsius इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. काय म्हटलं, 4 degree Celsius ला जो काही व्हॉल्यूम असतो तो कसा असतो रे बाळांनो, व्हॉल्यूम हा मिनिमम असतो. व्हॉल्यूम कसा असतो, मिनिमम. ऍट 4 degree Celsius व्हॉल्यूम इज मिनिमम ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. इफ वॉटर इज हीटेड फर्दर, समजा वॉटरला आपण जर पुन्हा हीट केलं, कन्सिडर दॅट वॉटर इज फर्दर हीटेड, तर त्यावेळेस काय होणार, हीट एक्सपांड, मग वॉटर काय होणार, पुढे एक्सपांड होणार. अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस, पुन्हा वॉटरला आपण जर हीट केलं तर वॉटर एक्सपांड होणार आणि पुन्हा त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार. हे जे आहे बिहेवियर वॉटरच बिटवीन टेम्परेचर 0 degree Celsius to 4 degree Celsius, याला म्हटलं जातं अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. काय म्हणतात त्याला, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणतात, बाळांनो लक्षामध्ये ठेवा. इफ 1 gram ऑफ वॉटर इज हीटेड फ्रॉम 0 degree Celsius अँड इट्स व्हॉल्यूम इज प्लॉटेड ऍज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. आता ह्या ठिकाणी आपल्याला ग्राफ दाखवले, त्या ग्राफ वर पाहूया आपण. खाली आहे ग्राफ, राईट. At 4 degree Celsius, the volume of water is minimum. किती डिग्रीला, ह्या ठिकाणी 4 degree Celsius ला जो काही वॉटरचं व्हॉल्यूम आहे तो मिनिमम आहे आणि वॉटरची डेन्सिटी किती आहे, मॅक्झिमम आहे. किती डिग्रीला, 4 degree Celsius ला. पाहूया आपण काय म्हणलं, 4 degree Celsius ला मिनिमम, 4 degree Celsius ला ते काय म्हणलं, मॅक्झिमम. काय मॅक्झिमम आहे, डेन्सिटी. मिनिमम काय आहे, त्याचं व्हॉल्यूम. ह्या डायग्राम मध्ये पहा, हे काय खालचे काय शो करतं, टेम्परेचर शो करतं आणि हे काय शो करतं, स्पेसिफिक व्हॉल्यूम शो करतं. मग आता पाहूया स्टडी ऑफ अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ऍपरेटस. आता होप्स ऍपरेटसची डायग्राम हे पहा, डायग्राम होप्स ऍपरेटसची, दॅट इज अ होप्स ऍपरेटस. हे पहा, हे थर्मोमीटर, हे खालचा थर्मोमीटर, हे ह्याच्यामध्ये जो आहे ना, हे दॅट इज अ फ्रीजिंग मिक्सचर. हे काय टोटल फ्रीजिंग मिक्सचर आहे. ह्या ठिकाणी 0 degree Celsius, हा 4 degree Celsius, म्हणजे पहिला थर्मोमीटर 4 degree Celsius ला, दुसरा 0 degree Celsius, दॅट इज होप सेपरेटर्स. ओके, आता पहा होप सेपरेटर्स. The anomalous behavior of water can be studied with the help of Hope's apparatus. In Hope's apparatus, a flat ball is attached to a cylindrical container. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, a flat ball is attached to a cylindrical container. काय केलेलं रे बाळांनो, a flat ball is attached to a, like हे काय रे, cylindrical container, आणि हे that is a flat ball attached to a cylindrical container. पुढे पाहूया आपण होप सेपरेटर्स मध्ये. होप सेपरेटर्स इज फिल्ड विथ वॉटर ऍट अबाउट 12 degree Celsius. आता ह्याच्यामध्ये जो मिक्सचर आहे तो जवळपास किती डिग्री सेल्सिअस आहे, वॉटर होप सेपरेटर्स किती, जवळपास वॉटर जे काही म्हटलं आपण किती आहे, 12 degree Celsius आहे. आणि जो काही फ्लॅट बॉल आहे हे कुणासोबत फिक्स्ड केलेला आहे, फ्लॅट बॉल इज फिक्स्ड विथ अ फ्रीजिंग मिक्सचर ऑफ आईस अँड साल्ट. म्हणजे हे जे काही मिक्सचर आहे याच्यामध्ये कोणतं आहे, आईस आणि साल्ट चं मिक्सचर आहे. द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द अप्पर पार्ट ऑफ द कंटेनर दॅट इज T2 इज रिकॉर्डेड बाय थर्मोमीटर T2. कशाने रिकॉर्ड केलेला आहे, थर्मोमीटर T2 ने.
and that of water in the lower and water in the lower part of the container T1 is recorded by thermometer T1. That is a variation of temperature of water with time. हे काय variation आहे कशा मधला water चा with respect to the time चा variation आहे. सुरुवातीला जे की थर्मोमीटर्स आहेत दोन्ही पण थर्मोमीटर इन शॉर्ट टाइम मध्ये टेम्परेचर जे काही शोन बाय द लोअर थर्मोमीटर जो असतो तो काय होतो स्टार्ट डिक्रीज व्हायला सुरुवात करतो व्हाइल द टेम्परेचर शोन बाय द अपर थर्मोमीटर हे जो काय अपर थर्मोमीटर आहे त्याचं जो काही टेम्परेचर आहे काय म्हटलं पहिल्यांदा द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द अपर पार्ट ऑफ द कंटेनर आपण रेकॉर्ड करतो म्हटलं T2 ला आणि काय म्हटलं की सुरुवातीला इनिशियली जे काही बोथ थर्मोमीटर असतात सारखं टेम्परेचर दाखवतात आणि लोअर थर्मोमीटर जो असतो त्याचं टेम्परेचर डिक्रीज होत असताना दिसत आणि जो काही अपर थर्मोमीटर आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला बदल दिसत नाही म्हणजे झिरोला झिरो या पद्धतीने असत. हे जे काही प्रोसेस आहे दिस प्रोसेस कंटिन्यू टिल द टेम्परेचर शोन बाय द लोअर थर्मोमीटर फॉल्स टू 4 डिग्री सेल्सिअस. 12 डिग्री से कधीपर्यंत जोपर्यंत 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे उतरणार नाही कमी होणार नाही तोपर्यंत त्याची प्रोसेसर जे काही प्रोसेस आहे ही कंटिन्यू असणार. अँड त्यावेळेस पुन्हा 4 डिग्री सेल्सिअसला जे काही पुढची प्रोसेस आहे ती कशी असणार रिमेन्स कॉन्स्टंट. दिस शोज दॅट इन द टेम्परेचर रेंज किती रेंज 12 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस डेन्सिटी ऑफ द वॉटर इन द सेंट्रल पार्ट ऑफ द कंटेनर जी काही वॉटरची डेन्सिटी असेल सेंट्रल पार्ट ऑफ कंटेनरच्या दॅट इज वॉटर याच्या मधल्या साईडला वॉटर दिसेल दिसते का तुम्हाला याच्यामध्ये पहा. दिस प्रोसेस कंटिन्यू स्टील कधीपर्यंत कंटिन्यू आहे 12 डिग्री से 4 डिग्री पर्यंत येऊ शकणार त्याच्यानंतर सेंट्रल पार्ट ऑफ कंटेनर मध्ये डेन्सिटी काय होते इन्क्रीज होते आणि त्यावेळेस वॉटर पुन्हा काय होतो कुठे सिंक होतो इट सिंक्स टू द बॉटम. कुठे सिंक होतो रे बाळांनो इट सिंक्स टू द बॉटम तळाला येऊन बसतो. इट मीन्स दॅट वॉटर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय झालं वॉटर या ठिकाणी एक्सपांड झालं का नाही उलट या ठिकाणी वॉटर कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजेच काय इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस ऍट इट्स टेम्परेचर फॉल्स म्हणजे काय होणार ज्या वेळेस त्याचं टेम्परेचर 12 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअसला येऊन टिकणार म्हणजे टेम्परेचर त्याचं कमी होणार त्यावेळेस वॉटर काय होणार आता कॉन्ट्रॅक्ट होणार आणि पुन्हा as the temperature of water in the central part of the container become less than 4 degree celsius आणि ज्यावेळेस सेंट्रल पार्ट मध्ये टेम्परेचर जो काही असेल वॉटरचा तो जर 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर कमी झाला जो काही अपर थर्मोमीटर जो काही टेम्परेचर शोन करतो ना तो काय होतो रॅपिडली फॉल होतो किती डिग्रीला 0 डिग्री सेल्सिअसला आणि टेम्परेचर शोन बाय द लोअर थर्मोमीटर जो काही खालचा थर्मोमीटर असतो त्याचा टेम्परेचर कसा असतो या ठिकाणी कॉन्स्टंट असतो 4 डिग्री सेल्सिअस असतो. लेटर द रीडिंग शोन बाय द लोअर थर्मोमीटर डिक्रीजेस टू 0 डिग्री सेल्सिअस पुन्हा काय होणार अजून डिक्रीज होणार किती डिक्रीज होईल रे 0 डिग्री सेल्सिअसला इन द टेम्परेचर रेंज फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर रेंज किती सांगितलं आपल्याला 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस ह्या रेंज मध्ये वॉटर काय होतो आता मूव्ह अपवर्ड ला मूव्ह होतो हे दिसतोय का तुम्हाला वॉटर म्हणजे वॉटर काय होणार खालून वरच्या डायरेक्शन मध्ये आता मूव्ह होणार. दिस शोज दॅट डेन्सिटी ऑफ वॉटर गोज ऑन डिक्रीजिंग आता या ठिकाणी काय झालं टेम्परेचर कमी झाल्यामुळे वॉटरची डेन्सिटी सुद्धा काय झाली आता डिक्रीज झाली. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड म्हणजे काय या ठिकाणी वॉटर एक्सपांड झाला आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झालं कधी ज्या वेळेस टेम्परेचर डिक्रीज झाला किती पासून 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअसला डिक्रीज झालं त्यावेळेस हे सारं घडून येत. पण आता पुढे पहा दस द व्हॉल्यूम ऑफ ए गिवन मास ऑफ वॉटर इज मिनिमम कितीला मिनिमम असतो म्हटलं व्हॉल्यूम ऑफ वॉटर 4 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम डेन्सिटी वॉटरची कितीला असते 4 डिग्री सेल्सिअसला म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस जर वॉटर असेल तर त्या ठिकाणी व्हॉल्यूम मिनिमम असतो तर त्याची डेन्सिटी ही मॅक्झिमम असते. काय असते रे बाळांनो त्याची डेन्सिटी मॅक्झिमम त्या ठिकाणी त्याची डेन्सिटी असते आणि ह्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता 4 डिग्री सेल्सिअसला किती आहे या ठिकाणी पाहू शकता 4 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर T1 हे टेम्परेचर
T2 दाखवलेला आहे आणि टाइम जरी चेंज झाला 32 मिनिट आहे इथे 42 मिनिट आहे पण ह्या ठिकाणी काय म्हटलेला आहे वॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ अ वॉटर जे काही वॉटरचं जे काही वॉल्यूम आहे तो मिनिमम असतो 4 डिग्रीला पण त्याची डेन्सिटी त्याच पॉइंटला मॅक्सिमम असते आणि जे काही पॉइंट ऑफ इंटरसेप्शन ऑफ टू कर्व्स दिसते ना हे इंटरसेप्शन ऑफ टू कर्व्स हे काय दाखवतं टेम्परेचर ऍट विच डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्सिमम म्हणजे ह्या ठिकाणी वॉटरची डेन्सिटी कशी आहे मॅक्सिमम आहे आणि हा टेम्परेचर किती डिग्री आहे 4 डिग्री सेल्सिअस इतका हा टेम्परेचर आहे मग आता आपल्याला पुढे पाहायचं आहे ड्यू पॉइंट म्हणजे काय आहे ह्युमिडिटी म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया अबाउट 71% ऑफ सर्फेस ऑफ द अर्थ इज कवर्ड विथ द वॉटर ड्यू टू कॉन्स्टंट इव्हॅपोरेशन ऑफ द वॉटर वॉटर वेपर इज ऑलवेज प्रेझेंट इन द ऍटमॉस्फिअर कंटिन्युअस जी काही वॉटर इव्हॅपोरेशन होतं म्हणजे काय बाष्पीभवन होतं त्याच्यामुळे ऍटमॉस्फिअर मध्ये सातत्याने वेपर्स अवेलेबल असतात द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द ऍटमॉस्फिअर हेल्प्स अस टू अंडरस्टँड द स्टेट ऑफ डेली वेदर जे काही ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर वेपर असतात ना बाळांनो वॉटर वेपर्स त्या वॉटर वेपर्स मुळेच आपल्याला काय होतं की डेली वेदर आपल्या मोबाईलवर तर दिसतं ना तापमान किती आहे हवामान खातं जे असतं ना हे फक्त वॉटर वेपर अनुसार आपल्याला म्हणजे त्याच्या अनुसार आपल्याला माहिती मिळत असते आता पाहूया ह्युमिडिटी म्हणजे काय पाहूया आपण द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन एअर मेक्स इट मॉइस्ट जे काही हवेमध्ये एअरमध्ये जे काही वॉटर वेपर्स प्रेझेंट असतात ना बाळांनो काय प्रेझेंट असतात वॉटर वेपर्स प्रेझेंट असतात ते हवेला काय करत असतात मॉइस्ट बनवत असतात आणि जे काही मॉइश्चर प्रेझेंट असतात द मॉइश्चर प्रेझेंट इन द ऍटमॉस्फिअर त्यालाच म्हटलं जातं ह्युमिडिटी म्हणतात फॉर अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर ऍट अ स्पेसिफिक टेम्परेचर देर इज अ लिमिट ऑन हाऊ मच वॉटर वेपर द एअर कॅन कंटेन एखादी ठराविक अशी जर व्हॉल्यूम ऑफ एअर असेल एखाद्या ठराविक टेम्परेचरला त्या हवेची किंवा त्या त्या हवेमध्ये म्हणजे ते व्हॉल्यूम ऑफ एअर म्हटलं ना आपण एखादी गिवन व्हॉल्यूम ऑफ द एअर ऍट स्पेसिफिक टेम्परेचरला त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे लिमिट असते की त्याच्यामध्ये त्या एअरमध्ये कशामध्ये रे बाळांनो त्या एअरमध्ये किती वॉटर वेपर्स कंटेन होऊ शकतात हे त्याच्यावर डिपेंड असतं इफ द अमाऊंट एक्सीड्स दिस लिमिट जर समजा ते अमाऊंट जे आपण म्हणलं जर त्याच्यापेक्षा जर जास्ती झालं म्हणजे काय एअर मध्ये जेवढं सॅच्युरेट होणार आहे त्याच्यापेक्षा जर जास्ती लिमिट जर एक्सीड झाली तर जे काही एक्सेस वेपर्स असतात ना हे एक्सेस वेपर्स जे असतात हे वॉटर ड्रॉपलेट मध्ये कन्वर्ट होतात कशामध्ये कन्वर्ट होतात वॉटर ड्रॉपलेट मध्ये कन्वर्ट होतात बाळांनो वॉटर ड्रॉपलेट मध्ये कन्वर्ट होतात वेन द एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर्स काय म्हणतो बाळांनो ज्या वेळेस हवेमध्ये एअरमध्ये मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर प्रेझेंट असतात त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणू शकतो इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड विथ वेपर ऍट दॅट टेम्परेचर त्यांना काय म्हणू शकतो आपण सॅच्युरेटेड विथ वेपर ऍट दॅट टेम्परेचर ज्या वेळेस एअरमध्ये मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर प्रेझेंट असतात वेन द एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर्स त्याला काय म्हटलं जातं सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर ऍट दॅट टेम्परेचर द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर नीडेड टू सॅच्युरेट द एअर आता जे काही समजा आता किती आपल्याला अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स लागणार आहे सॅच्युरेट करण्यासाठी एअरला हे कशावर डिपेंड आहे जो काही टेम्परेचर असतो ना एअरचा त्याच्यावर डिपेंड असतं सर्वात महत्वाचं कशावर डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द एअर जर समजा टेम्परेचर जर लो असेल ऍटमॉस्फिअरचा तर आपल्याला लेस अमाऊंट चे वॉटर वेपर लागणार एअरला सॅच्युरेट करण्यासाठी जर समजा एक एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झाम्पल सोडा मग ह्या ठिकाणी काय म्हटलं टेम्परेचर जर हाय असेल तर वॉटर वेपर सुद्धा जास्ती लागणार सॅच्युरेट होण्यासाठी एअरला ओके पुढे पाहूया इफ द वेपर कंटेंट इन एअर इज लेस दॅट द मॅक्झिमम लिमिट देन द एअर इज सेज टू बी अनसॅच्युरेटेड समजा वॉटर वेपर्स जे असतात ना इफ द वेपर कंटेंट इन एअर एअर मध्ये जे काय वॉटर वेपर्स कंटेंट आहेत ना जर समजा त्याच्या मॅक्झिमम लिमिट म्हणजे काय त्याच्यामध्ये सॅच्युरेट होऊ शकतात किंवा ते त्यांना घेऊ शकतात
त्याच्यापेक्षा जर कमी अमाऊंट मध्ये असेल तर त्यावेळेस एअरला आपण काय म्हणू शकतो, अनसॅच्युरेटेड म्हणू शकतो. काय म्हणतो रे बाळांनो आपण त्यांना, अनसॅच्युरेटेड म्हणतो. सपोज अनसॅच्युरेटेड एअर ऍट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज्ड. समजा काय केलं आपण, एखादी अनसॅच्युरेटेड एअर एखाद्या विशिष्ट अशा सर्टन टेम्परेचरला आपण घेतलं आणि त्याचं टेम्परेचर डिक्रीज केलं आणि त्याचं टेम्परेचर जे आहे अ टेम्परेचर इज रिच्ड ऍट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वेपर. आणि त्या टेम्परेचरला काय केलं आपण, ते जे टेम्परेचर आहे एक रिच केलं एखाद्या विशिष्ट अशा पॉइंटला की ते काय करू शकतात, त्याच्यामध्ये वेपर्सला सॅच्युरेट करू शकतात आणि ते स्वतः सॅच्युरेटेड बनू शकतात. ह्या टेम्परेचरच्या पॉइंटला ड्यू पॉइंट टेम्परेचर असं म्हटलं जातं. डबल एकदा सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. सपोज अनसॅच्युरेटेड एअर ऍट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन. समजा एखाद्या अनसॅच्युरेटेड एअरला एखाद्या सर्टन टेम्परेचरला आपण घेतलं अँड इट्स टेम्परेचर इज डिक्रीज आणि त्याचं काय डिक्रीज केलं, टेम्परेचर डिक्रीज केलं. अ टेम्परेचर इज रिच्ड ऍट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड आणि त्या टेम्परेचरला आपण काय केलं, एखाद्या विशिष्ट अशा पॉइंटला घेऊन गेलं की एअर कसे झाले, सॅच्युरेटेड झाले कुणासोबत, वॉटर वेपर सोबत. हे जे काही टेम्परेचर आहे ना, दिस टेम्परेचर इज कॉल्ड ड्यू पॉइंट टेम्परेचर. या टेम्परेचरला काय म्हटलं जातं, ड्यू पॉइंट टेम्परेचर असं म्हटलं जातं. द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर्ड युजिंग अ फिजिकल क्वांटिटी. पण आता जे वेटर सॉरी द वेपर कंटेंट जो आहे म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जो वेपर कंटेंट आहे, सॅच्युरेटेड आहे किंवा अनसॅच्युरेटेड आहे, जे आतापर्यंत आपण सांगितलं, हे कोणत्या क्वांटिटी मध्ये मोजतात, तर हे मोजलं जातं ऍब्सोल्युट ह्युमिडिटी ह्या क्वांटिटी मध्ये. ऍब्सोल्युट ह्युमिडिटी ह्या क्वांटिटी मध्ये द मास ऑफ वेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ऍब्सोल्युट ह्युमिडिटी. काय म्हटलं बाळांनो, नीट लक्ष देऊन ऐका. द मास ऑफ वेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर, एखाद्या युनिट एकक, युनिट म्हणजे काय सिंगल, एखाद्या युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर मध्ये जेवढा काही मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट असेल त्याला म्हटलं जातं ऍब्सोल्युट ह्युमिडिटी. आणि ह्या ऍब्सोल्युट ह्युमिडिटीचा वापर काय डिटरमाइन केला, काय डिटरमाइन करण्यासाठी केला जातो, द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर्ड युजिंग अ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ऍब्सोल्युट ह्युमिडिटी.